नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कवर करत आहोत चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 17 सप्टेंबर 2024. तर आजचा व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही करंट अफेअर्सचे मुद्दे वाचायचे आहेत तर ह्या टार्गेटच्या माध्यमातून आपण बघत असतो डेली. तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी हे जे काही मुद्दे सांगितले असतील करंट अफेअर्सचे रिलेटेड ह्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. तर हे टार्गेट कोणासाठी आहे? जे कोणी कंबाईनची पूर्व परीक्षा 2024 देणार असेल आणि जे कोणी 2025 राज्यसेवा असू दे किंवा कंबाईनची असू दे तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे. तर नक्की सर्वांनी शेवटपर्यंत बघत चला, टार्गेट नक्कीच फॉलो करायला सुरुवात करा. तर ज्यांना कुणाला जेके टूरच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असतील, जानेवारी 23 ऑगस्ट 2024 सुद्धा पीडीएफ आता आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर त्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन चेक करू शकता, तसून तुम्ही ह्या पीडीएफ घेऊ शकता. प्लस सिम्प्लिफाईडची एमसीक्यूची सिरीज सुद्धा आपली व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा चालू आहे. त्याची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल कम्प्लिटली 6 महिन्याची राष्ट्रीय घडामोडीवरची, तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता. आता आत्तापर्यंत आपण कोणकोणते चालू घडामोडीचे चॅप्टर्स जे आहेत ह्या टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत ते बघून घ्या. तर सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्वाचे पुरस्कार, अहवाल निर्देशांक, प्रमुख नेमणुका, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतरिक्ष घडामोडी आणि आर्थिक घडामोडी असे एकूण 10 चॅप्टर जे आहेत ते आपण सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 पूर्ण केलेले आहेत. आणि आता 11वा चॅप्टर आपला चालू होणार आहे आजपासून, ज्याचं नाव आहे योजना व उपक्रम. ठीक आहे, परिक्रमामधून जागतिक घडामोडी, राजकीय आणि घटनात्मक घडामोडी, महाराष्ट्र घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी 4 चॅप्टर आपण संपवलेले आहेत. आणि 5वा चॅप्टर आपल्याला चालू आहे पुरस्कार आणि पुस्तके, हे फेब्रुवारी ते जुलै 2024 मासिकातून आपण संपवलेलं आहे. आणि जे काही टुडेचं तुम्हाला डेली सांगितलं की कमीत कमी 25 ते 30 प्रश्न रोज तुम्हाला वाचायचे आहेत, तर त्याची पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, मराठीमध्ये आपण बनवलेली आहे, तुम्ही नक्कीच घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा. तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका, कारण करंट अफेअरचा सिलेबस अत्यंत फास्ट असा सिलेबस आहे, 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला वाचून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे वेळ अजिबात दोडू नका, टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा. तर बघा, आपला टार्गेटचा कालावधी आहे, इवन आपण 1 ऑगस्टपासून ही टार्गेट सिरीज आहे ती चालू केलेली होती आणि आज जवळपास 17 सप्टेंबर उजाडतोय, तरीसुद्धा आपण अजून जानेवारी ते जून 2024 म्हणजे 6 महिन्यामध्येच आपण आहोत, यावरून तुम्हाला सिलेबसचा आवाका जो आहे तो लक्षात येईल. ठीक आहे, मात्र जर तुम्ही चॅनलशी आपल्या कनेक्टेड असाल तर तुमचं टार्गेट जे आहे ते स्टेप बाय स्टेप पुढे गेलेलंच तुम्हाला दिसून येणार आहे. त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल. तर टार्गेटचा कालावधी आहे आपला 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. काय संपवायचं याच्यामध्ये? जानेवारी 2024 ते जून 2024 चालू घडामोडी आपल्याला टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत. याच्यामध्ये सिम्प्लिफाईड आपण सोर्सेस कोणते वापरतोय? सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33, परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024 आणि जे काही टूरच्या एमसीक्यूच्या पीडीएफ मराठीमधल्या जानेवारी 24 ते जून 2024. दररोज तुम्हाला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी वेळ हा द्यावाच लागेल कंपल्सरी. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला आज काय संपवायचं आहे, म्हणजे उद्याच्या व्हिडिओ येण्यापर्यंत तुमच्या हातामध्ये वेळ असेल तर तुमच्या वेळेनुसार 24 तासामध्ये तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही 1 ते 1.5 तास तुम्ही वेळ काढू शकता आणि हे जे सांगितलेले पॉईंट असतील हे तुम्हाला वाचून काढणं क्रमप्राप्त ठरणार आहे. तर सिम्प्लिफाईडचा अंक 32वा घ्या, त्याच्यामध्ये योजना आणि उपक्रम नावाचा चॅप्टर ओपन करा, त्याच्यामधून तुम्ही ह्या ज्या योजना सांगितल्या त्या वाचून घ्यायच्या आहेत. पीएम सूर्य घर योजना, राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना, इंडिया एआय मिशन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, पृथ्वी विज्ञान योजना, AHIDF योजना, अमृत भारत स्टेशन योजना, ABPMJAY, EDCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम, युवा संगम उपक्रम, PM यशस्वी योजना, वैभव फेलोशिप योजना, पंतप्रधान ई बस सेवा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, लेख लाडकी लखपती योजना, सुकन्या समृद्धी योजना. तर ह्या ज्या काही योजना असतील, ठीक आहे, ह्या योजना तुम्हाला सिम्प्लिफाईडच्या अंक 32 व्यवस्थित वाचायचे, डिटेलमध्ये योजना दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर व्यवस्थित हे वाचून घ्या. त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या फेब्रुवारी 2024, त्याच्यामध्ये आपला पुरस्कार आणि पुस्तके हा आपला चॅप्टर चालू आहे. आता त्याच्यामध्ये ॲट अ ग्लान्स नावाचा एक सेपरेट सेक्शन असतो सगळ्यात शेवटी, म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये या सगळ्या घडामोडी असतात, तर ह्या तुम्हाला वाचून काढायच्या आहेत. एक म्हणजे पहिली न्यूज अशी आहे, रिजुल मैनी मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती, डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत यांना व्हिजनरी लीडर आयकॉन 2023 पुरस्कार, श्रीलंकेतील G20 परिषदेत डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत यांना ग्लोबल आयकॉन पुरस्कार, फिनलँडतर्फे अफगाण एनजीओला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता सन्मान, भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांना श्रीलंकेत गोल्डन आऊल प्रदान, गजा कॅपिटल बिझनेस बुक प्राईज, इस्रायली चित्रपट चिल्ड्रन ऑफ नो बोडीला गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार, पूनम खेत्रपाल सिंग यांना भूतानचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सन्मान, NTPC कांतीला FICCIGL पुरस्कार 2023, IREDAच्या प्रदीप कुमार दास यांना सलग दुसऱ्या वर्षी CMD ऑफ द इयर पुरस्कार, रघुराम राजन यांचे ब्रेकिंग द मोल्ड री इमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमीज फ्युचर हे नवीन पुस्तक प्रकाशित,
ग्वाल्हेर येथे आयोजित तानसेन महोत्सवाचा गिनीज रेकॉर्ड, पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनलने ओलांडला 2 कोटी सबस्क्रायबरचा टप्पा, एलपी हेमंत के श्रीनिवासुलू मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित, माधव गोडबोले लिखित द बाबरी मशीद राम मंदिर डिलेमा पुस्तकाचे प्रकाशन, त्याच्यानंतर 8 भारतीय बँकर्सना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्कार, दिया मिर्झा पेटा इंडियाचे पर्सन ऑफ द इयर 2023, अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे नवी दिल्लीत प्रकाशन, AI आणि डेटा प्रकारात मुव्हमेंटने बेस्ट इन बिझनेस अवॉर्ड जिंकला, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, फ्रँकोइस बेटोनकोर्ट मेयर्स या 100 अब्ज डॉलरची संपत्ती असणाऱ्या पहिल्या महिला, प्रोफेसर BR कोंबोजाना MS स्वामीनाथन पुरस्कार, राम मंदिर राष्ट्र मंदिर एक माझी विरासत, नरेंद्र मोदी यांना श्रीरंगम मंदिरावरील प्रतिष्ठित पुस्तक भेट, बंगाली लेखक शीर्षेंदु मुखोपाध्याय यांना 2023 कुवेरपू पुरस्कार, सिंगापूरच्या चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार, मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर या पुस्तकाचे प्रकाशन, गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन पुस्तकाचे अनावरण, दीपा भंडारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला, वायुसेना अधिकारी मॅडिसन मार्श मिस अमेरिका 2024ची विजेती, भारतीय वंशाचे डॉक्टर अमृतपाल सिंग नायथूड या पदवीने सन्मानित, संदीप पांडे यांची रामायण मॅक्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा, अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान पुस्तकाचे प्रकाशन, त्याच्यानंतर व्हाय भारत मॅटर्स आणि प्राईम टाईम एमी अवॉर्ड्स 2024, आणि प्लस या मॅगझिनच्या शेवटी तुम्हाला उस्ताद राशीद खान यांची सुद्धा माहिती जी आहे ती वाचायची आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला परिक्रमाच्या मासिक फेब्रुवारी 2024 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे व्यवस्थित पुस्तक आणि पुरस्कार आणि पुस्तक ॲट ग्लान्स या सेक्शनमधले सगळे वाचून घ्या. पॉईंट दिसायला जरी जास्त असले तरी मोठे नाही आहेत, हार्डली 3 पेजेस असतील, 3 ते 4 पेजेस. ठीक आहे, व्यवस्थित एका जागेवरती बसून घ्या आणि सगळे एकदा वाचून काढा. त्याच्यानंतर JK Tour PDF ज्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत January 24 पासून June 2024 दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्कीच चेक करा. लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्या, दररोज 25 ते 30 प्रश्न तोंडपाठ करून टाका. ठीक आहे, नक्कीच सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.